साडेतीनशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या किल्ल्यातला दगडनी दगड अजूनही आपल्या जागी अगदी तसाच मजबूत आहे जसा की होता. इतक्या वर्षात ही त्याची मजबूती साक्ष देते की एखादी वास्तू बनवायची, ती घडवायची आणि टिकवायची यासाठी लागतं ते तिच्या बांधकामाबद्दल नियोजन, त्यासाठी लागणाऱ्या प्रत्येक गोष्टीची सामुग्रीची उत्कृष्टता, त्याचा अभ्यास आणि त्यासाठीचा लागणारा अपेक्षित वेळ. आणि त्याच छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा अवघ्या 8 महिन्यात कोसळला हे ऐकून मन सुन्न झालं. अर्थात नवीन वास्तू ब्रिज कोसळून दुर्घटना होणं ही काही नवीन गोष्ट नाही, पण हे किती दिवस आणि का होतं याबद्दल पण विचार व्हायला हवा. आणि नुसता विचारच नव्हे तर अंमलबजावणी होऊन त्या संदर्भात उपाययोजना व्हायला हवी. महाराजांचा पुतळा कोसळण्यात अनावरणाची घाई नडली आहे का की आणखी काही कारण आहेत? नमस्कार, मी संतोष राजमाडी बोलबिंदासच्या आजच्या भागात तुमचं स्वागत करतो. ज्या भूमीत छत्रपती शिवाजी महाराज यांनी मराठ्यांचे आरमार उभे करून आपल्या दूरदृष्टीचा प्रत्यय दिला त्या कोकण भूमीमध्ये 4 डिसेंबर 2023 रोजी नौदल दिवस साजरा करण्यात आला. आणि ह्या होणाऱ्या कार्यक्रमात सिंधुदुर्गच्या समुद्रकिनारी राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 43 फूट पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत करण्यात आलं. भारतीय नौदल दरवर्षी 4 डिसेंबरला हा दिवस नौदल दिवस म्हणून साजरा करतं. कारण 1971च्या युद्धात भारताने पाकिस्तानवर निर्णायक विजय मिळवला होता. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या नौदल इतिहासात ही सर्वाधिक प्रभावी कारवाई मानली जाते, ज्यात भारतीय सैन्याचे कुठलेही नुकसान झाले नाही. या विजयाचे स्मरण हीच नौदल दिनाची प्रेरणा. देशाच्या मजबूत नौदलावर भारतीयांना सार्थ अभिमान आहेच, पण त्या आधुनिक आणि शक्तिशाली नौदलाची स्थापना केली ती छत्रपती शिवाजी महाराजांनी. त्याचं आरमार त्याचाच समुद्र हे सूत्र शिवरायांना माहीत होतं. स्वराज्याचा विस्तार होत असताना छत्रपतींनी सागरी सीमा रक्षणासाठी शक्तिशाली आरमार उभं केलं. सुमारे 400 जहाजांच्या बळावर महाराजांनी कारवारपर्यंत कोकण किनारा आपला आधिपत्याखाली आणला. म्हणूनच शिवरायांना भारतीय नौदलाचे जनक असं म्हटलं जातं. छत्रपतींच्या कार्याची दखल घेत, त्यांचं योगदान लक्षात घेता आणि राज्याभिषेकाचे 350व्या वर्षाचे औचित्य साधून 4 डिसेंबर 2023ला नौदल दिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळ्याचं लोकार्पण करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचं अनावरण करण्यात आलं. पण महाराजांच्या पुतळ्याच्या कामकाजाबद्दल, बांधकामाबद्दल आता प्रश्न उपस्थित होत आहेत. कारण अवघ्या 8 महिन्यात तो कोसळू कसा शकतो? याचा अर्थ असा की पुतळ्याच्या बांधकामात निकृष्ट दर्जाचं काम झालं आणि गडबडीत आणि श्रेय घेण्याच्या अतिघाईत कार्यक्रम लवकर घ्यायची तयारी तर झाली, पण ज्या पद्धतीत आणि ज्या मजबूतीत महाराजांच्या पुतळ्याची निर्मिती व्हायला हवी तशी झाली नाही. स्वतःचा राजकीय हेतू साध्य करण्यासाठी इतक्या घाईत हा केलेला आटापिटा होता. अशा प्रकारे सर्वच राजकीय सामाजिक माध्यमातून चर्चा आणि सरकारवर टीका होत आहे. गेले 2 दिवस वारा पाऊस प्रचंड प्रमाणात सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार याच प्रचंड वाऱ्या पावसामुळं पुतळा कोसळला आणि स्थानिकांनी ताबडतोब प्रशासनाला या संदर्भात माहिती दिली. तब्बल 28 फूट उंच असा छत्रपती शिवरायांचा पुतळा आणि जमिनीपासून चबुतरा अंतर 15 फूट, एकूण त्याची उंची 43 फूट इतकी होती. या पुतळ्यासाठी वापरलेले लोखंडी अँगल ज्या जमिनीतून उभे केलेले ते पुतळ्याच्या अर्ध्यापर्यंत घेतले असते तर पुतळा कोसळला नसता असं स्थानिकांचं म्हणणं आहे. याआधी म्हणजे जून महिन्यात शिल्पकार जयदीप आपटे यांच्याकडून शिवरायांच्या पुतळ्याची डागडुजी करण्यात आली होती. पुतळ्याच्या जॉईंटसाठी नटबोल्टचा वापर करण्यात आला होता, त्याला गंज आला होता आणि संबंधित शिल्पकारांना सांगून तत्काळ उपाययोजना करावी या संदर्भात मालवणमधील सार्वजनिक बांधकाम उपविभागाने 20 ऑगस्ट रोजी नौदलाचे अधिकारी अभिषेक कारबारी यांना पत्र देऊन कळवण्यात आलं होतं. आता या दुर्घटनेनंतर विरोधकांनी तर सरकारला धारेवर पकडलं आहेच, पण छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राची अस्मिता आहे.
संपूर्ण महाराष्ट्र या दुर्घटनेबद्दल संताप आणि नाराजी व्यक्त करत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवरायांचा पुतळा पुन्हा नव्या दिमाखात उभा करू अशी घोषणा केली आहे आणि याच संदर्भात माजी खासदार संभाजीराजे यांनी आपलं मत स्पष्ट केलं आहे की उद्घाटनाची घाई केल्यानेच पुतळा कोसळला. उशीर होऊ दे पण शास्त्रोक्त पद्धतीत या स्मारकाची पुनर्बांधणी व्हावी. त्या ठिकाणी उचित महाराजांचे स्मारक उभे करणे आवश्यक आहे पण निवडणुकीच्या आधी ते उभारण्याच्या ईर्षेने परत गडबड नको. सर्व स्तरातून या घटनेबद्दल मोठ्या प्रमाणात संताप दिसतोय. निरनिराळ्या चर्चा होत आहेत. पुतळ उभारण्यासाठी पुरेसा कालावधी मिळाला होता का? या पुतळ्यासाठी वापरण्यात आलेले साहित्य, त्यासाठीचा निधी किंवा पुतळा ज्या ठिकाणी उभारण्यात आला आहे त्या ठिकाणच्या वातावरणाचा अभ्यास झाला होता का? या आणि अशा अनेक प्रकारचे प्रश्न उपस्थित होत आहेत. सोबतच निविदा पद्धतीने उभारण्यात येणाऱ्या पुतळ्यांमध्ये निकृष्ट दर्जाचं काम होण्याची शक्यता अधिक असते. कमी पैशांमध्ये काम करताना साहित्यही निकृष्ट दर्जाचे वापरले जाते. मग असंच काही इथंही घडलंय का अशी ही चर्चा आहे. अशा प्रकारे अनेक शक्यता आहेतच पण नेमकं खरं काय? राजकीय हेतू समोर ठेवून केलेली उद्घाटनाची गडबड, निकृष्ट दर्जाचं काम, स्मारक बांधणी संदर्भातील अपूर्ण माहिती की आणखी काही? आणि सगळ्यात महत्त्वाचं, या सगळ्या कारणांना आणि घटनांना जबाबदार कोण? जय महाराष्ट्र, जय शिवराय.